बिचोली पोलिसांचेर काल बाल हक्क कायद्या अंतर्गत एक केस रजिस्टर झाली आहे. त्या केसीन असे आहे की एक शिक्षकान एक 14 वर्षाच्या चेडवाचेर गैरवर्तणूक केल्या म्हणून काल रजिस्टर झाल्या. याचबरोबर अशी माहिती मेळटा की जेव्हा गुन्हा नोंद केल्या उपरांत त्या शिक्षकाक नोटीस धाडलेली आणि त्या नोट आणि त्याने पोलिसांच्या सहकार्याक लागून त्याका आज आपयले गेले आणि त्यानुसार तो सकाळच्या वराचेर पोलिसांच्या आपोवणेचेर हांगा येऊन गेला आणि पोलिसांचे तपासात सहकार्य करून गेले असे माहिती मेळटा. त्याचबरोबर मेळटा फुडली माहिती अशी की बिचोली तालुक्यात एक बॉर्डरीचेर नामांकित असे शाळा असा आणि त्या शाळेच्या भितर किती आता की बॉर्डरीच्यान महाराष्ट्राच्या बॉर्डरीच्यान भुरगीं शिकूंक येतात आणि तशेंच त्या गांवांतलेही लोक शिकूंक येतात. बरी शाळा असा, शिक्षण बरें मेळटा म्हणून येतात. त्याच हेतूसून जेव्हा ती भुरगीं येतात आणि ते शिक्षणाच्या आधाराचे आपले भविष्य घडून येतात, पण ह्या टायमार अशी गजाल जेव्हा घडटा त्यांना वाईट दिसतात. हेच गजाली पुढे मिळून अशी झाली की काही दिसां पहिली एक थंय शिकोवपी शिक्षकान एका चेडवाचे गैरवर्तणूक करपाचे आणि अपशब्द वापरपाचो वापरलो आणि हे हेतू वाईट ढरलो म्हणून त्या हेतू वाईट असलो ह्या हेतूसून त्या चेडवान आपल्या घराकडे सांगले. ही गजाल खंय ना खंय तरी शाळेन पहिली स्ट्रिक्टली धरली गेली, पण ह्या बाबतीत जेव्हा ह्यो गजाली हेडमास्टराच्यान ज्या काल केस रजिस्टर करपाचे हांगासर पावले आणि बाल हक्क कायद्याच्या अंतर्गत ती केस रजिस्टर केली गेली आणि ह्या बरोबर बिचोलची पोलीस जी आसा ती चौकशी करीत आसा आणि फुडली जी तपास आहा ती ह्या अंतर्गत त्याका खंय अरेस्ट जातले की ना जातले फुडें कितें आहा ह्यो गजाली आमकां आतां कळटले. ते कळप आमी तुमकां फुडें घेतले अशेंच पळयत रावत स्टुडंटाचेर जाता.